आता वॉलिया संघाचे नाणेफेक गमावल्यानंतर प्रथम फलंदाजी करताना षटकातील पहिला चेंडू, चेंडूला बॅकफुटवर जाऊन पंच केलेला अतिशय चांगला फटका आहे. कलात्मक क्रिकेटचा आविष्कार, क्लासिकल शॉट, फोर रन. पहिल्या चेंडूवर अप्रतिम चौकार बघायला मिळाला, अगदी खणखणीत चौकार पेश केला तो इंद्रपाल याने. चौकारणीचे खाते गोलते, पुन्हा एकदा बॉलिंग मार्क सज्ज होते. पंढरी शॉर्ट ऑन पुल केलेला आहे, कंट्रोल पुलचा फटका, चेंडू जाते शॉर्ट मिड विकेटला, चांगले क्षेत्ररक्षण मिळेल ती बघते. एक धाव इंद्रपाल याला आणि या सिंगलच्या मदतीने धावसंख्या वाढते धावपलकावर 5. स्पर्धेचा पहिला दिवस आणि पहिल्या दिवसातील शेवटचा सामना आहे. तिसऱ्या फेरीतील हा सामना तुम्हाला बघायला मिळते शेलूमाता वल आणि ओमसाई पिसे या दोन संघांमध्ये. गोलंदाज सज्ज होते, बॉलिंग मार्कवर पंढरी. पुढे होऊन स्टेप आउटवर खेळण्याचा प्रयत्न, चेंडू बॅटच्या पड्डे धावत असा आला नव्हता, पण चांगले क्षेत्ररक्षण बघायला मिळते. 38 सर्कलमध्ये मिळेल ती एक धाव आणि या सिंगलच्या मदतीने धावसंख्या वाढते धावपलकावर 6. 6 विदाउट लॉस. चेंडू बॅटच्या पट्ट्यात येत नाही, निश्चितच लेग स्टंप सोडून जाणारा चेंडू होता. पंचांचा व्हाईट बॉलचा इशारा येतोय, बघा डाव्या एसटीच्या अर्धा इंच जरी चेंडू बाहेर गेला तर पंच त्याला पनिशमेंट म्हणून व्हाईट बॉल घोषित करत असतात. गुड डिसिजन, मिळेल एक धाव, सिंगलच्या मदतीने धावसंख्या वाढते धावपलकावर 7. चेंडू मात्र उंच आकाशामध्ये, 4 क्षेत्ररक्षक जे पावले आहेत चौघांच्या मध्ये चेंडू पडतोय. सेफ लँड झाला होता आणि बघा चक्क 2 नावा देखील पूर्ण केलेल्या आहेत. खरं तर तिथे संधी क्रिएट झाली होती, पण झेल घेण्याचा प्रयत्न करायला हवा होता. आणि निश्चितच मी तर म्हणेन इंद्रपाल याला जीवनदान दिल्यासारखंच झालं तिथे. 2 नावा कंप्लीट केलेल्या आहेत, धावसंख्या वाढते धावपलकावर 9. अशी सुरुवात आहे पहिल्या पॉवर प्लेच्या षटकामध्ये. गोलंदाज सज्ज होते पंढरी, सामना करेल इंद्रपाल. हुक करण्याचा प्रयत्न, चेंडू मात्र प्रॉपर बॅटवर जरूर तिथे घेता आला नव्हता, डायरेक्ट हिट करण्याचा प्रयत्न केला होता. अतिशय चांगली रनिंग बिटून द विकेट. पंचांचा लेग बाईटचा इशारा येतोय, धावा येवत कशा येवत, धावा येणे खूप गरजेचं आहे कारण महत्त्वाचा सामना आहे, नॉकआउट स्पर्धा आहे. बाद फेरीचे सामने तुम्ही पाहतात आणि निश्चितच या सिंगलच्या मदतीने धावसंख्या वाढते धावपलकर 10. गोलंदाज सज्ज होते पंढरी, चेंडूला शपलवून खेळलेला आहे आणि चांगला फटका, लॉंग लेग सीमारेषेच्या बाहेर जाते. 4 धावांसाठी चौकार. पहिल्या षटकाचा खेळ संपलेला आहे, चांगली दमदार सुरुवात आहे शेलूमाता वल्या संघाची. कुठल्याही प्रकारचा गडी बाद झालेला नाही, प्लस पॉईंट आहे कारण दोन्ही टू ओपनर पेअर सलामीवीर खेळपट्टीवर आहेत. खेळतोय बालकृष्ण 5 धावांवर, इंद्रपाल खेळतोय 1 चौकाराच्या मदतीने वैयक्तिक 7 धावांवर. चांगली सुरुवात आहे आपल्या संघासाठी, दोन्ही सलामीवीरांनी चांगली स्टार्ट आपल्या संघासाठी मिळून दिले. अमेझिंग स्टार्ट बघायला मिळते, फॅबल स्टार्ट. आता मात्र दुसऱ्या षटकासाठी गोलंदाज सज्ज होणार आहे बॉलिंग ट्रॅकवर मधुकर. सुरुवात चांगली झालेली आहे, वेल बिगेन इज हाफ डन. बघूया जेव्हा तुमची सुरुवात चांगली होते तेव्हा शेवट देखील गोड होत असतो. तर मी तर म्हणेन चांगली सुरुवात आपल्या संघाला, दमदार सुरुवात करून दिली आहे दोन्ही सलामीवीरांनी. नाणेफेक जिंकून प्रथम क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतलेला आहे ओमसाई पिसे या संघाने. मधुकर सज्ज होते बॉलिंग ट्रॅकवर, सामना करण्यासाठी सज्ज होणार आहे फलंदाज इंद्रपाल पाटील. एक संघाचा ऑलराऊंडर, अष्टपैलू खेळाडू आहे. चेंडूला शेवटच्या मोमेंट्सला लेटकटचा फटका केलेला आहे, क्रिकेटमधला नाजूक फटका.
चेंडू मात्र सीमारेषेकडे सरसावतोय, पण थोडस आउटफील्ड तिथे खराब आहे। आणि बघा काय रनिंग बिटवीन द विकेट दोघांमध्ये बघायला मिळते, चक्क 3 नावा पलून पूर्ण केलेले आहेत। हेच तर खरी टेक्निक आहे, हेच तर खरं तंत्र आहे क्रिकेटचं। जेव्हा मोठे फटके येत नसतील तेव्हा चेंडूला गॅपमध्ये जरी पुश केला, जिथे 1 धाव आहे तिथे 2 धावा, 3 धावा, 4 धावा देखील मिळू शकतात। आणि धावसंख्या वाढते धावपळकर 17, एक चांगल्या फलंदाजाची ही खूण आहे, ही ओळख आहे निश्चितच। मित्रांनो पुन्हा एकदा सज्ज होते बॉलिंग मार्कवर गोलंदाज मधुकर, पुढे होऊन स्टेप आउट होऊन खेळण्याचा प्रयत्न केला होता, प्ले अँड मिस, अगदी डोले बंद करून खेळण्याचा प्रयत्न केला होता। निर्धाव चेंडूची समाप्ती, धावसंख्या काय आहे धावफलकावर 17, बिनबाद 17 अशी धावसंख्या बघायला मिळते। धावफलकावर चांगली धावगती राखण्यामध्ये आतापर्यंत यश आलेलं आहे शेलू माता वलिया संघाला। मधुकर चेंडू मात्र अतिशय चांगला फटका आहे, कवर सीमारेषेकडे जातोय, क्षेत्ररक्षक 2-2 पाठलाग करताना चेंडू मात्र सीमा पार चौकार। यांनी या स्पर्धेला बेस्ट कॉम्प्लिमेंट दिले आहेत, आपलं हार्दिक स्वागत आहे। शेखर भोईर पुन्हा एकदा सज्ज होते बॉलिंग मार्कवर, मधुकर सामना करेल फलंदाज बीके। पुढे होऊन स्टेप आउट होऊन खेळलेला आहे, क्षेत्ररक्षक झेपवतोय बघूया, चांगला प्रयत्न केलेला आहे झेल घेण्याचा, गुड कॅच, धावता झेल घेतलेला आहे, पहिला फलंदाज बॅक टू द पवेलियन। संघाचा संघ नाही काय, सोपान ग्रेट कॅच बघायला मिळाला, सेफ हँड आहे आणि हा त्याने झेल चांगला घेतला बीकेचा। वायडिश लॉंग ऑन सीमारेषेवर बीके याची खेळी संपुष्टात आलेली आहे, बाद होण्यापूर्वी 9 धावांचं त्याने योगदान दिलं आहे, तर सांघिक 21 या धावसंख्येवर पहिला गाडी गारद झालेला आहे शेलू माता वलिया संघाचा। मागच्या सामन्याचा हिरो आता मात्र क्रमांक 3 खेळण्यासाठी येतोय मंगेश भोईर, आणि ज्या विकेटची आवश्यकता होती तो विकेट जी भागीदारी खेळपट्टीवर चांगला जम बसला होता ती फोडण्यामध्ये ती तोडण्यामध्ये यश आलेलं आहे गोलंदाज मधुकर याला। गोलंदाज सज्ज होते मधुकर, सामना करेल फलंदाज इंद्रपाल। फुलटा चेंडू आडव्या बॅटने खेळलेला आहे, क्षेत्ररक्षक झेपावते, चांगले क्षेत्ररक्षण, गुड फिल्डिंग, जबरदस्त क्षेत्ररक्षण बघायला मिळते। फक्त मिळेल 1 धाव आणि या सिंगलच्या मदतीने धावसंख्या वाढते धावपळकर 22। तसेही क्रिकेटमध्ये सामना जिंकण्यासाठी 3 पार्ट खूप महत्त्वाचे आहेत क्रिकेटमध्ये, तुमची उत्कृष्ट गोलंदाजी, उत्कृष्ट फलंदाजी आणि उत्कृष्ट क्षेत्ररक्षण, आणि काय कमालीची फिल्डिंग बघायला मिळाली। गोलंदाज सज्ज होते बॉलिंग मार्कवर मधुकर, चेंडू मात्र बघूया शफल होऊन खेळलेला आहे, क्षेत्ररक्षक दक्ष आहे पण इशारा येणे अजून बाकी आहे, एक्झॅक्टली तिथे काय घडलंय। यस गुड कॅच, फलंदाज बाद होते, बिग विकेट, बिग ब्लो शेलू माता वाले संघाला। मित्रांनो लाखो दिलो की धडकन एक दानशूर व्यक्तिमत्व आहे, पिसेगावचे दमदार सरपंच आहेत, तसेच शिवसेना उपतालुका प्रमुख भिवंडी माननीय श्री विजय गोपीनाथ पाटील यांनी स्पर्धेला खूपच लाख मोलाचं योगदान दिलेलं आहे, तसेच
ते आळंदी येथे वारकरी संप्रदायासाठी त्याने तब्बल धर्मशाळेसाठी तब्बल 20 लाख रुपयाची देणगी दिलेली आहे। म्हणजे आपल्या आगरी समाजात एक पाऊल पुढे आणि धार्मिक क्षेत्रामध्ये निश्चितच खूप मोठी उंची आणि उंच भरारी घेतलेली आहे। मी तर म्हणेन त्यांचे जाहीर आभार व्यक्त करतो या स्पर्धेच्या माध्यमातून। गोलंदाज सज्ज होणार आहे तिसऱ्या षटकासाठी। संजय नवीन फलंदाज येतोय खेळपट्टीवर आणि गोलंदाज आहे मधुकर बजागे येतोय। मधुकर पाटील यांनी दुसरे षटक टाकले, त्या षटकामध्ये त्यांनी धावा खर्च केल्या 8, चांगली गोलंदाजी केली, 2 गडी गारद केले। चेंडू मात्र फुलटॉस, चांगला फटका बघायला मिळते, चिप केला होता, चांगलं क्षेत्रक्षण डीप एक्स्ट्रा कव्हरला, मिळेल फक्त एक सिंगल आणि सिंगलच्या मदतीने धावसंख्या आलोच पुढे सरकताना स्कोर कार्डवर 23 धावा। पहिल्या षटकामध्ये पंढरी यांनी धावा खर्च केला तब्बल 14, कुठल्याही प्रकारची सफलता त्याला मिळाली नव्हती। पण जे दुसरं षटक टाकलं मधुकर पाटील यांनी चांगली कंट्रोल बॉलिंग बघायला मिळाली दुसऱ्या षटकामध्ये। चेंडूला शॉर्ट आर्म पुल केलेला आहे, क्षेत्ररक्षक दक्ष आहे, तिथे थोडस ढिसाल क्षेत्ररक्षण जरूर त्याच्याकडून बघायला मिळालं, पण मिळेल ती फक्त एकच धाव। बॅकअप देखील केलेली आहे आणि बघा काय संघामध्ये एनर्जी निर्माण झालेली आहे, जबरदस्त क्षेत्ररक्षण बघायला मिळते। पूर्णपणे संघ 4 झालेला आहे ओमसाई पिसे। धावसंख्या धावपलकर वाढते ती 24, दोन्हीही मातब्बर संघ आहेत, प्रेक्षकांना चांगली आटीदटीची फाईट बघायला मिळेल यात कुठल्याही प्रकारची शंका नाही। गोलंदाज सज्ज होते बॉलिंग ट्रॅकवर, मधुकर बजागे सामना करेल फलंदाज संजय। चेंडू मात्र बघूया, स्टँड अँड डिलिव्हर, अतिशय चांगला फटका, लॉंग वे बिग हिट। फटक्यामध्ये जबरदस्त ताकद लावली होती। खरं तर संजयाचा ट्रेडमार्क हा षटकार आहे आणि जबरदस्त हा घनगती षटकार बघायला मिळाला। धावसंख्या वाढते धावपलकर 30, पुन्हा एकदा सज्ज होते बॉलिंग ट्रॅकवर मधुकर। चेंडूला शॉर्ट आर्म पुल केलेला आहे, चेंडू जाते मिड विकेटला, क्षेत्ररक्षक दक्ष आहे, चांगलं क्षेत्ररक्षण, फक्त मिळेल ती एक सिंगल। हाय फिल्डिंग आहे त्या क्षेत्ररक्षकाची, विलास बघा काय जबरदस्त क्षेत्ररक्षण बघायला मिळते त्याच्याकडून। आज त्याने अफलातून झेल घेतलेला आहे मित्रांनो, कॅचेस विनिंग द मॅचेस खूप चांगला मला वाटतं क्षेत्ररक्षक आहे ओमसाई पिसे या संघाचा। आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधला सर्वोत्कृष्ट क्षेत्ररक्षक म्हणून दक्षिण आफ्रिकेचा जॉन्टी रोड्स याचा आवर्जून उल्लेख केला जाईल। चेंडूला मात्र आडव्या बॅटनं टोललेले आहे, चेंडूचा ते स्क्वेअर लेग सीमारेषेवर, क्षेत्ररक्षक दक्ष आहे, चांगले क्षेत्ररक्षण बघायला मिळते, मिळेल ती फक्त एकच धाव। धावसंख्या वाढते धावपलकर 32 धावा आणि तिसरं षटक हे प्रगतीपथावर आहे। एक चांगली टोटल बघायला मिळते, ज्याप्रमाणे फलंदाजी होते ज्याप्रमाणे गोलंदाजी होते असं वाटते की शेलू माता वल एक मोठ्या लक्ष्याकडे त्यांची वाटचाल आहे। कारण खेळपट्टी इंद्रपाल आहे, संजय आहे, बाद झालेले 2 फलंदाज आपण बघितले बीके आणि मंगेश, हे 2 फलंदाज बाद झालेले आहेत। चेंडू मात्र अतिशय चांगला चेंडू होता, ब्लॉक होलमध्ये चेंडू टाकला होता यॉर्कर पद्धतीचा, फक्त डिफेन्स केलेला आहे चेंडूला, बचावात्मक पद्धतीने खेळलेला आहे, चांगलं क्षेत्ररक्षण मिळेल ती एकच धाव। 3 षटकांचा खेळ संपलेला आहे, धावसंख्या धावपलकावर 33 म्हणजे करंट रन रेट चालू धावगतीचा। मित्रांनो आपण जर विचार केला 11.00 या सरासरीने आतापर्यंत धावपलकावर धावा जोडलेल्या आहेत शेलू माता वले संघाने, चांगली धावगती राखण्यामध्ये यश आलेलं आहे। शेवटचा अंतिम अजून षटक शिल्लक आहे पहिल्या डावातील, स्पीडअप करत आहे, जास्त वेळ घेऊ नका कारण सूर्य अस्ताला चाललेला आहे। आणि बघा सूर्य जर पूर्ण खाली गेला आणि बॅड लाईट झाली तर मग आम्ही जिम्मेदार नाहीत याची नोंद घ्यायची आहे, तुम्ही स्पीडअप करा। नाही आहे ते तुम्हाला सांगतो मी, कारण बघा जास्त वेळ घेऊ नका, नंतर फलंदाजी करताना ओमसाई पिसे तुम्हालाच बॅड लाईटचा सामना करावा लागेल। स्पीडअप करायचा अंपायर भाऊ पाटील आणि अंपायर सुनील म्हात्रे।
शेवटचा अंतिम षटक घेऊन येतोय गोलंदाज सोपान. संघाचा संघ नाही काय आणि खेळपट्टीवर पाहतोय आपण. इंद्रपाल अजूनही कायम आहे, चांगली फलंदाजी करतोय, 11 धावांवर खेळतोय आणि संजय खेळतोय 1 षटकाराच्या मदतीने वैयक्तिक 9 धावांवर. शेवटचा अंतिम षटक पहिल्या डावातील. ह्या षटकावर खूप काही आत्मनिर्भर करणार आहे की एक्झॅक्टली कोण विजय मिळवणार. बरेच जणांनी हे आपलं भाकीत तयार केलेलं आहे की वर्ल्ड जिंकणार की पिसे जिंकणार. बऱ्याच जणांनी अंदाज लावलेला आहे. चेंडू मात्र बघूया उंच हवेमध्ये, चांगलं क्षेत्रक्षण बघायला मिळते. 2 धावा घेण्याची संधी इथे निर्माण झालेली आहे. निश्चित 2 धावा कंप्लीट करतोय फलंदाज संजय. चेंडू मला तर वाटते अगेन्स्ट स्पिन खेळण्याचा प्रयत्न केला होता आणि तिसऱ्या पंचांची मागणी केलेली आहे आणि तिसरे पंच आमचे सुरेश घरत मैदानाच्या आतमध्ये जाताना थर्ड आहे. तिसरे पंच मैदानाच्या आतमध्ये जाताना बघा या स्पर्धेमध्ये एक लक्षात घ्यायचं आहे, चेक थ्रो गोलंदाज अजिबात चालणार नाही याची नोंद घ्यायची आहे आणि त्याची गय देखील केली जाणार नाही. आणि आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये असे खूप गोलंदाज होते, माझ्याकडे वेळ कमी आहे, अन्यथा तुम्हाला माहिती मी दिली असती कारण रनिंग कॉमेंटरीमध्ये बऱ्याचशा काही गोष्टी आहेत त्या आम्हाला सांगता येत नाहीत. तर पुन्हा एकदा आपण सामन्याकडे बोलूया. सोपान बॉलिंग मार्कवर सज्ज होते, राईट आर्म राऊंड द विकेट मारा करणार आहे. चेंडू मात्र बघूया अतिशय चांगला फटका आहे, चिप केलेला आहे, एक्स्ट्रा कव्हर सीमारेषेच्या बाहेर जातोय. 4 धावांसाठी एक कलात्मक क्रिकेटचा आविष्कार बघायला मिळते. कॉपी बुक स्टाईलने खेळला होता चौकार. धावसंख्या वाढते धावपळकर 41. बघा काय चांगली टेक्निक बघायला मिळाली संजयजी. पुन्हा एकदा त्याच दिशेला खेळण्याचा प्रयत्न केलेला आहे. क्षेत्रक्षक दक्ष आहे तिथे, फक्त मिळेल ती एकच धाव फलंदाज संजयला. धावसंख्या धावपळकर 40. आता मात्र मोहन दादा भोईर एक समाधानकारक धावसंख्या मी तर म्हणेन धावपळकर जोडलेली आहे ती. शेलूमाता वर्ल्ड या संघाने 40 धावा. चेंडू मात्र बॅटच्या पट्ट्या धावत जसा आला नव्हता, शॉर्ट लेगला जातोय आणि धावबाची संधी आहे तिथे झोकून दिला होता. पण बघूया निश्चितच धाव घेण्यासाठी बघा काय जीवाची जीवाच्या आकांताने धावला होता आणि धाव देखील पूर्ण केलेली आहे. एक रिस्की सिंगल पूर्ण केलेली आहे आणि या सिंगलच्या मदतीने धावसंख्या वाढते धावपळकर 41. धाव घेण्यासाठी बघा तिथे साहस आणि धाडस दाखवलं होता दोन्ही फलंदाजांनी आणि निश्चितच सेफ सुरक्षित पॉपिंग क्रीजमध्ये पोहोचला होता. अगदी शरीरयष्टी संजय याची बघितली तर जाडजूड शरीरयष्टीचा आणि डाईव देखील मारली होती धाव क्रीजमध्ये पोहोचण्यासाठी. खूप चांगला मी तर म्हणेन त्याचा हा प्रयत्न यशस्वी ठरलेला आहे. अशा प्रकारचे दृश्य तुम्ही आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये कित्येक खेळाडूंची नावं घेता येतील पण माझ्याकडे वेळ कमी आहे. चेंडू बॅटच्या पट्ट्यात येत नाही, वेगवान चेंडू होता, एक्सप्रेस डिलिव्हरी. निर्धाव चेंडूची समाप्ती. धावसंख्या धावपळकर कायम आहे 41. शेवटचा अंतिम षटक आहे आणि अंतिम षटकातील हा शेवटचा चेंडू, लास्ट डिलिव्हरी टू गो इन फर्स्ट इनिंग. गोलंदाज सज्ज होते सोपान बॉलिंग मार्कवर, राईट आर्म राऊंड द स्टंप. सामना करेल फलंदाज संजय. चेंडू मात्र बघूया अतिशय चांगला फटका आहे, स्लॉग स्वीप केलेला आहे आणि चेंडू मात्र सीमा पार. हा दर्जेदार षटकार. ऍक्शन रिप्ले मध्ये पाहूया आणि खरोखर अतिशय धमाकेदार षटकार बघायला मिळाला. चौथ्या षटकातील शेवटच्या चेंडूवर एक षटकार आला. पुन्हा एकदा ऍक्शन रिप्ले मध्ये पाहूया. अतिशय चांगला फटका होता, बॅट आणि बॉलचं जबरदस्त मिलाप झाला आणि अशा प्रकारे षटकार. तर 47 धावा धावपळकावर जोडलेले आहेत, 48 धावांचं लक्ष्य आहे हा सामना जिंकण्यासाठी ओमसाई पिसे या संघाला.
तर कमेंट्री बॉक्स मध्ये परिवर्तन मायक्रोबोनस सज्ज होणार आहेत मोहन दादा भोईर हॅलो 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 चला शेळू मातावळ संघ लगेच आपण आपलं क्षेत्ररक्षण लावून घ्यायचंय शेळू मातावळ बीजाचं लक्ष मित्रों आपण जर पाहिलं तर 48 धावांचं प्रतिषटक आपण विचार केला तर 12 धावांची सरासरी आहे निश्चित प्रत्येक षटकामध्ये एखादा मोठा फटका आवर्जून मारणं अत्यंत गरजेचं आहे ते ओमसाई पीसीआय संघाला निश्चितच कालच्या स्पर्धेमधून देखील ओमसाई पीसीआय संघानं अतिशय उत्कृष्ट कामगिरी साधली होती चला शेळू मातावळ प्लीज आपण बेल घेऊ नका शेळू मातावळ पुन्हा एकदा सर्व क्रीडारसिक उपस्थित मान्यवर आणि खास करून आमचे प्रेक्षक वर्ग यूट्यूबच्या माध्यमातून पाहणारे लाईक करणाऱ्या स्पर्धेला प्रेक्षक सर्वांचा स्पर्धेच्या माध्यमातून मनापासून स्वागत आपण पाहतो क्रिकेटचं फेस्टिवल क्रिकेटचं बिग इव्हेंट क्रिकेटचं बिग शो क्रिकेटचा महासंग्राम क्रिकेटचं जुनून पाहतो क्रिकेटचं जल्लोष पाहतो क्रिकेटची जत्रा पाहतो आणि क्रिकेटचा एक महाकुंभ मेळा आपण पाहतोय सुरेख सुंदर अप्रतिम उत्कृष्ट स्पर्धा आपण ऑब्झर्व करतोय एक मानाची सन्मानाची आणि प्रतिष्ठेची स्पर्धा विजय स्पोर्ट्स खानपे आयोजित विजय स्मृती चषक 2021 या स्पर्धेला आपण ऑब्झर्व करतोय स्पर्धेचा पहिला दिवस आणि पहिल्या दिवसामधून रंगतो शेवटचा सामना दोन मातबर संघामध्ये ज्या संघांनी या स्पर्धेमधून आउटस्टँडिंग परफॉर्म्स केलेले आहे शेळू माता वर्ल्ड अगेन्स्ट ओम साई पिसे हे आमचा कॉमेंट्री बॉक्स आपण टी व्ही सेटवर पाहू शकता कॅमेरामध्ये कैद केलं जातं धन्यवाद कॅमेरामन माझ्या समवेत ज्यानं आज या स्पर्धेमध्ये सुरेख सुंदर रंग भरला एक बुलंद आवाज भिवंडी तालुक्याचा व्हॉइस ऑफ वेळेगाव जयवंत पाटील त्याचबरोबर भिवंडी क्रिकेट असोसिएशन 40+ संघाने जॉईन असलेले गुणलेखक अल्पेश गायकवाड चला प्लीज आपण लगेच सामन्याला सुरुवात करायची आहे पंचांना विनंती असेल विना विलंब आपण लगेच सामन्याला सुरुवात करायची आहे विजयाचं लक्ष 48 धावांचा प्रतिशत आपण विचार केला तर 12 धावांची सरासरी आहे शेळू मातावळ आपण लगेच आपलं क्षेत्ररक्षण लावायचं आहे प्लीज थोडंसं वेळ कमी घ्या चला शेळू माता वर्ल्ड संघ मंगेशजी प्लीज आपण पाहिल्यानंतर मग अंतिम महत्वाच्या सामन्यामध्ये हा इन आहे महेश
पालखीशाली आम्ही मी बाल्या राजा एक पहिल्या षटकाला आरंभ प्रारंभ सुरुवात आघा सलामी गोलंदाज इंद्रपाल बॅट्समन गणेश आणि सदा आहे ना आणि सदानंद सलामी जोडी टाळ्यांच्या गजरात मैदानामध्ये रवाना पहिला चेंडू पेस करतोय इंद्रपाल आणि अतिशय प्रतिम उत्कृष्ट चेंडूची फेक आपण पाहतोय पहिल्या चेंडूवर फलंदाज महत्त्वाचा बाद होतोय गणेश अतिशय प्रतिम उत्कृष्ट चेंडूची पेक आपण पाहिली चेंडूची लाईन रीड करता आली मी चेंडूची लाईन मिस होताना आपण फलंदाज गणेशाला पाहिल्याने पहिल्याच चेंडूवर एक महत्त्वाचा फलंदाज या ठिकाणी गणेश बाद होतोय नेक्स्ट नो बॅट्समन रामदास बिग ब्लो मोठा धक्का चला प्लीज थोडंसं वेल कमी घ्या शिळुमाता वळ बॅट्समन आपण प्लीज लवकर जायचं आहे अगेन्स्ट पुन्हा एकदा गोलंदाज इंद्रपाल चेंडूला ऑन साईड खेळण्याचा प्रयत्न करतात चेंडू ऑफ साईडला आपण पाहिलं होतं ज्या दिशेने वारा त्या दिशेने मारा असं समीकरण नेहमीच आपण क्रिकेटमधून पाहत असतो मात्र ठिकाणी आपण पाहिलं रामदास ऑन द खेळण्याचा प्रयत्न अभाव होता मात्र ऑन साईडला खेळलं जातं एकदा खेळण्याची संधी पुन्हा एकदा अतिशय प्रतिम उत्कृष्ट चेंडूची फेक अप्रतिम उत्कृष्ट चेंडू आपण पाहतोय हलका सापील पंच समत फलंदाज बाद लाजवाब गोलंदाजी नेक्स्ट नो बॅट्समन मधुकर मधुकर बजाय का तो न्यू बॅट्समन या ठिकाणी मात्र चेंडू हलक्या बॅटने थोडंसं स्वीप केलं जातं चेंडू शॉट फाईनला जातोय इनफील्डमधून आपण चांगलं क्षेत्ररक्षण मिळतंय एक धाव एक धावेने सांगा धावसंख्या एक धावीने पुढे सांगते धावसंख्या होते ती दोन अतिशय चांगला फटका निश्चितच एका चार धावा निश्चित मिळतील चार धावांनी सांगा धावसंख्या चारने पुढे सकते धावसंख्या होते ती सात षटक क्रमांक पहिला आपण पाहतो विजयाचं लक्ष 48 धावांचं प्रतिषेक आपण विचार केला तर 12 धावांची सरासरी आहे मात्र महत्त्वाचे दोन फलंदाज डग आऊटमध्ये आपण पाहतोय रामदेशाच्या बॅटमधून अतिशय चांगला फटका चौकार येतोय चौकाने सांगा धावसंख्या वाढते अगेन्स्ट पुन्हा एकदा गोलंदाज आता मात्र फुल्यांचा चेंडू होता निश्चितच ऑफ साईडला खेळण्याचा प्रयत्न होता चेंडू आणि बॅटमध्ये संपर्क साधता आला तो पंच बाईचा इशारा करतात एक दबेचा निर्बळा धावसंख्या एकने पुढे सकते सात आता मात्र एक संत सुरुवात खराब सुरुवात निगेटी सुरुवात कासवच्या सुरुवात बीजापासून अजूनही तब्बल 41 धावा दूर आहे 18 चेंडूंचा खेळ शेष आहे सूर्यास्त असताल चाललेले आणि बघा कुठला संघ असताल जातोय
येणारे चेंडू 18 बीजापासून अजून 41 धावांची गरज आहे. आणि गोलंदाज सिवा वैयक्तिक पहिला सांघिक दुसरं अजूनही बीजापासून तब्बल 41 धावा दूर आहे पिसे आ संघ. अतिशय चांगला फटका ऑन साइडला आपण पाहतो चेंडू एकच धाव एका धाबेने सगळ्या धावसंख्या एकने पुढे सरकते 8. एक धाव कंप्लीट दुसऱ्या धावेचा प्रयत्न फलंदाज या ठिकाणी मात्र धावची सुपडे बाद होते मधुकर बजागे. नेक्स्ट बॅट्समन श्याम पाटील अगेन्स्ट पुन्हा एकदा बॅक टू बॉलरचा मारा आपल्या फलंदाजाने चेंडूला कलेक्ट केला जातो. महत्वाचा फलंदाज या ठिकाणी मात्र रामदास याची केळी संपुष्टात. नेक्स्ट बॅट्समन सोपान अगेन्स्ट पुन्हा एकदा गोलंदाज शिवा वाड्या शॉट क्लास शॉट आपण पाहिला चेंडूला सुंदर सा फ्लिक केलं होतं. हे क्लास क्रिकेट आहे का जबरदस्त चेंडूची लाईन लवकर रीड केली होती आणि चेंडूला सुंदर असा फ्लिक केलं होतं अतिशय उत्कृष्ट फटका. स्क्वेअर ऑफ विकेट सीमारच्या बाहेर जाणार अतिशय नेत्रदीपक षटकार सोपानेच्या बॅटमधून येतोय. हलकासा अपील एक धाव कंप्लीट दुसऱ्या धावेचा प्रयत्न आणि सहजगत्या एक दोन धावा करण्याची संधी. दोन धावांची संख्या धावसंख्या दोनने पुढे सरकते पंच लेग बायचा इशारा करतात. दोन धावेचा निर्वाळा धावसंख्या दोनने पुढे सरकते 17. षटक क्रमांक आपण दुसरं पाहतो अजूनही सामना संपलेला नाही आहे. जरी लक्ष मोठं असलं तरी मात्र मैदानामधून दोन दिग्गज फलंदाज आपण पाहतोय सोपान आणि श्याम एक बिन्नेची जोडी आहे संघातील सर्वात महत्त्वाची टॉपची जोडी आहे. अगेन्स्ट पुन्हा एकदा गोलंदाज सिवा स्ट्राईक रोटेट करतोय सोपान आता मात्र कुठंतरी थोडीशी लाईन चुकीची आहे. लेग स्टम्पला सोडून जाणारा चेंडू आउट ऑफ लेग स्टम्प पंच वाईटचा इशारा करतात. एक धावेचा निर्वाळा 1+1 अशा दोन धावा दोन धावांची संख्या धावसंख्या 29. हॅलो अगेन्स्ट पुन्हा एकदा गोलंदाज सिवा आता मात्र चेंडूला बिग हिट घेण्याचा प्रयत्न निश्चितपणा पाहिला होता मात्र कंप्लीट करू शकला नाही आहे. आपली पॉपिंग क्रीज महत्वाचा फलंदाज बाद होतो श्याम.
बॅट्समन सन्नी षटक क्रमांक तिसरा आपण पाहतोय महेशच्या माध्यमातून गोलंदाज महेश अतिशय चांगला चेंडू तीस रुपये चेंडू सुंदर सॉफ्टाईचा फटका चेंडू अरुंदी कार्पेट आपण पाहतो वॅडिश लॉंग ऑफ सीमर्शक ट्रॅव्हल होतो मार्गस्थ होतोय आउटफील्डमधून चांगले शतरक्षण मिळतील दोन धाबा या दोन धाबा संख्या धावसंख्या दोनने पोट सकते धावसंख्या होते ती 21-21 लॉस ऑफ 5 विकेट अगेन्स्ट पुन्हा एकदा गोलंदाज महेश आता मात्र लाईन चुकीची आहे आउट ऑफ लेग स्टंप पंच व्हाईटचा इशारा करतात एक धावेचा निर्बळ धावसंख्या 1-22 आजचा निश्चित दोन्ही संघाचा मी कौतुक खास करून शेडू माता वर्ल्ड संघ पहिल्या सामन्यामधून कुठे संघ परावच्या खायचा आपण पाहिला होता मग ला जेव्हा गोलंदाजी प्रवीण याची आपण पाहिली अंदाधुंदी खेळण्याचा प्रयत्न ब्लाइंड स्ट्रोक डोळे झाकून मारण्याचा प्रयत्न डोळे झाकून मित्र चांगले फक्त आपण चांगलं स्वप्न पाहू शकता चेंडू आणि बॅट मध्ये चेंडूची लाईन रीड करता आली नव्हती की चेंडू लाईनअप करू शकला नाही मिडल ऑफ बॅट चेंडू घेता आला नव्हता फलंदाजाला एक धाव लेग बायच्या रूपानं एक प्राइस डिलिव्हरीचा चेंडू वेगवान चेंडू ला जवाब गोलंदाजीचा प्रत्यक्ष आपण पाहतोय अतिशय वेगवान चेंडू होता एक्सप्रेस डिलिव्हरीचा चेंडू होता परी पण बीट होताना आपण पाहिलं फलंदाज सोपान याला संघातील सर्वात महत्वाचा ट्रम्प कार्ड गोलंदाज आहेत महेश वारंवार चुका चुका आपण पाहतोय फलंदाज सोपानीच्या बॅटमधून आणि चुकांना माफी नाहीये धावसंख्या स्थिर आहे स्तब्ध आहे थंडावलेली आहे मंदावलेली आहे थांबलेली आहे विजयापासून अजूनही 8 चेंडू मध्ये 25 धावांची गरज आहे अगेन्स्ट पुन्हा एकदा गोलंदाज फुलेंचा चेंडू ऑन साइडचा अतिशय चांगला धमाका दोन शतक्रम बीट करून चेंडू मात्र जातोय सी मार्श बाहेर चौकार आता अतिशय अप्रतिम उत्कृष्ट फटका आपण सोपानीच्या बॅटमधून पाहिला फुल्लेंचा चेंडू ऑन साईडचा अतिशय चांगला धमाका चेंडू दोन शतक बीट करून सी मार्शा बाहेर जाणारा एक नेत्रदीपक चौकार येतोय या चौकाराने थोडासा कमबॅक होताना आपण आता ओमसाई पी सी या संघाला पाहतो येणारे चेंडू 7 आणि बिजापासून अजूनही 21 धावा दूर आहे सामना अजूनही संपलेला नाही आहे 7 चेंडू 21 धावा सामना अजूनही संपलेला नाही मित्रो एखादा मोठा फटका कमबॅक करू शकतोय ओमसाई पी सी या संघाला 7 गेंदे शेषे 21 रनों की जरूरत है प्रति षटका चेंडू मागून अपन 3 धावांचं कैलक्युलेशन पाहतोय मिशन निश्चित मोटा नहीं है निश्चित सामन मध्ये कमबैक व्हायचं असेल आता मात्र अतिशय चांगला चेंडू अपन एक्सप्रेस डिलिव्हरीचा चेंडू पाहिला गोलंदाज महेश याचा आता मात्र शेवटचे 6 चेंडू विजयासाठी अजून 21 धावांची गरज निश्चित आपण सैराट पाहिला असेल सैराटमधून नागराज यांना देखील आपण पाहिलं असेल आणि त्यांना सांगितलं होतं होकाल तर मुकाल आणि ठोकाल तर जिकाल
तर आता निश्चित ठोकायला लागेल. शेवटच्या अंतिम सहा चेंडू शेषात विजयापासून अजून 21 धावा दूर आहे. सामना अजूनही संपलेला बघा. दोन चेंडू फार महत्वाचे दोन्ही संघांसाठी. मोठ्या पहिल्या दोन चेंडूवर जर जेवण मी म्हणेन मोठे फटके आले तर कमबॅक करताना आपण ओमसाई संघाला पाहू. आणि जर दोन चेंडू कुठं ते डॉट जाताना दिसले तर मात्र ज्याप्रमाणे सूर्य अस्ताला चाललेला आहे त्याप्रमाणे ओमसाई संघ देखील आपण अस्ताला पाहणार आहोत. कॅमेऱ्यामध्ये कैद केलं जात आहे ओमसाई पिशे संघाला. अक्रॉस द लाईन आडव्या बॅटने चेंडूला कुठंतरी स्वीप करण्याचा प्रयत्न होता. चेंडू बॅटमध्ये संपर्क साधता आले नव्हता. अप्रतिम उत्कृष्ट गोलंदाजी पहिल्या सामन्यामधून ज्या गोलंदाजांनी केली होती आणि कुठंतरी संघ जवळजवळ पराभवाच्या खाईत असताना विजयाच्या उंबट्यावर आणला होता. प्रवीण गोलंदाज अगेन्स्ट पुन्हा एकदा गोलंदाज प्रवीण. चेंज ऑफ पेस परिवर्तन निश्चित केलं होतं. चेंडूची गती कुठेतरी कमी केली होती. मग चेंडू ऑफस्टंपच्या अतिशय बाहेरचा पंच बाहेरची खून करतात. एक कमांतर धाव या अवांतर धावांची संख्या धावसंख्या एक धावीने पुढं सरकते. बघा सामन्यामध्ये कंबॅक असेल तर मोठ्या फटक्यांची गरज आहे. वज्रटोला भीमटोला माथाडी टोळा या ये ना चलबे ये ना चलबे. दादा जिंकाचा असेल तर लाईन रीड करावी लागेल. चेंडूपर्यंत पोचावं लागेल. अतिशय प्रतिम उत्कृष्ट गोलंदाजीचं प्रत्यक्षिक ज्याच्या गोलंदाजीमधून आज पाहिलं आणि खरोखरच पहिल्या सामन्यामधून ज्यांना संघाला विजय संपादित करून दिलं होतं तोच संघ आज या ठिकाणी. मात्र चेंडू मोठा फटका बीके सोडणार नाही. आता मात्र लक्ष कुठं थोडस विचलित होताना आपण पाहिलं बिकियाचं आणि सलवत. मला वाटतं निश्चित विजयाची काजली त्याच्या कदाची डोळ्यावर आली असेल. बिकियाच्या कडनं कधीच झेल सोडला जात नाहीये. अगेन्स्ट पुन्हा एकदा गोलंदाज. चेंज ऑफ पेस परिवर्तन निश्चितच. फलंदाजी जी बॉडी लँग्वेज आहे त्या बॉडीला परखून चेंडूची फेक पाहिली होती. आता मात्र जेवण मी म्हणेन की निश्चितच या सामन्यामधून ओमसाई पीसी हा संघ कुठंतरी माघार घेताना दिसतोय. नांगी टाकलेली या संघानं. थोडासा ऑन द ऑफ खेळण्याचा प्रयत्न. चेंडू शॉर्ट कव्हरला जातोय. आणि याच बरोबर या स्पर्धेतनं ओमसाई पिसे देखील असताला जातो. हॅडलक ओमसाई पिसे अँड गुड लक. गुड लक ज्या संघाने या स्पर्धेमध्ये अतिशय उत्कृष्ट कामगिरी केली आउटस्टँडिंग परफॉर्म ज्या संघाचा आपण पाहिला तोच संघ ठरतोय या स्पर्धेचा आजचा मानकरी शेळू माता वर्ल्ड वर्ल्ड वर्ल्ड.